सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघामध्ये आम्ही आमचं ठरलं ही जी टीम आहे यामध्ये सर्व पक्षाचे आम्ही एकत्र आलेले कार्यनेते आहोत आणि या सगळ्यांनी मिळून गेले 5-6 दिवस अतिशय समर्पक चर्चा सगळ्यांशी चर्चा सर्व अँगलनी चर्चा केली आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने अनिल देसाई यांना आज उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता संध्याकाळी आम्ही बसून पुढच्या सर्व गोष्टी ठरवतो आहे. साधारणतः अर्ज भरायची तारीख ही थोडी मुहूर्त बघूनच आम्हाला करावी लागेल. एक दोन दिवसात ते प्रक्रिया कारण सगळी प्रक्रिया करावी लागेल त्याची. अर्ज भरण्यासंबंधी ज्या ज्या माहिती गोळा कराव्या लागतात, जे जे ॲफिडेविट करावी लागतात, ते सगळी झाल्यानंतर आम्ही दिवस बघून त्यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येच्या जमावाच्या सह कार्यकर्त्यांच्या सह वाजत गाजत आम्ही त्यांचा अर्ज भरणार आहे. नाही, मुहूर्त म्हणजे साधारणतः 12 दिवस बघतोय. मुहूर्त असं म्हणजे काय फार त्याला हे नाही आहे, कारण 4 तारखेपर्यंतचे दिवस आहेत. त्यात जरा 12 कुठला तो बघायचा आणि आम्हाला सोयीचा दिवस, कारण शेवटी कसं आहे इतरही उमेदवार अर्ज भरणार आणि मग त्यांचे दिवस आमचे दिवस एकत्र येऊ नये, पुन्हा त्यातनं काही आणखीन काही प्रकार होऊ नयेत. कारण काही उमेदवार हे नको त्या मार्गाने वागणारे आहेत आणि मग आम्हाला हा मतदारसंघ शांततेत ठेवायचा आहे आणि त्यामुळे शांतता राखण्यासाठी त्यांचे सगळे जे काही प्रयत्न ते करणार आहेत, सगळ्या मार्गाचं ते अवलंबन करणार आहेत आणि त्यामुळे ते सगळा विचार करून आम्ही तो याचा अर्थ तो दिवस असा बघून. भाजपच्या विरोधात तुम्ही उमेदवारी दाखल करताय, भाजप पक्ष तुमच्यावर कारवाई करणार का शिस्तभंगाची? हा उमेदवार भाजपच्या विरुद्ध नाही आहे पहिली गोष्ट, कारण भारत भाजपने पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना मुलाखतीला बोलवलं, मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी ज्यांनी मुलाखतच दिली नाही त्याला जर उमेदवारी मिळत असेल तर तो अन्याय आहे आणि त्यामुळे हा काही पक्षाच्या विरुद्ध घातलेला विषय नाही आहे. त्या व्यक्तीचा जो विचार आहे तो विचार आम्हाला भाजपात मान्य नाही आणि भारतीय जनता पार्टी या माणसामुळं जी बदनाम होणार आहे ती आम्हाला होऊ द्यायची नाही, यासाठी हा निर्णय आहे. जी टीम आहे यामध्ये आदरणीय माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब असतील, माजी आमदार प्रभाकरजी गारगे साहेब असतील, माजी विभागीय आयुक्त सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, सन्माननीय सुरेंद्रजी बुद्गे असतील, सन्माननीय पिंटू पैलवान असतील, आमचे मित्र आणि रणजित आमचे देशमुख साहेब असतील, संदीप पैलवान पिंटू पैलवान असतील, डॉक्टर संदीप पोळ आहेत, सन्माननीय मनोज पोळ आहेत, त्याशिवाय राष्ट्रीय समाज पार्टीचे काही नेते आमच्यावर आहेत, काँग्रेसचे पण आदरणीय एम के भोसले वगैरे सगळे आमच्यावर आहेत. आज अचानक हा प्रेसचा निर्णय किंवा मिटिंगचा निर्णय झाला पण या सगळ्यांशी फोनवरती बोलून या सगळ्या मंडळींनी एका विश्वासानं एका दिलानं आपण मान तालुक्यामध्ये जे बिघडले ते पुन्हा एकदा ठरवून चांगलं करायचं या भूमिकेतनं मला उमेदवारी दिली. मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, विशेषतः आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचे मनापासून मी आभार मानतो आणि हे इलेक्शन आम्ही अत्यंत ताकदीनं करू आणि येणाऱ्या 21 या इलेक्शनला सामोरं जाऊन 24 आम्ही नक्की ठरलं जी आघाडी आमची मानखटाव विकासाची आघाडी आहे ही नक्की आम्ही विजयापर्यंत जाऊ आणि गुलाल आमच्या अंगावर असेल एवढं मला खात्री आहे. भाजपच्या उपजिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला? मी भारतीय जनता पार्टीमध्ये पदाचा राजीनाम्याचा कुठलाही प्रश्न नाही. आपल्याला माहीत असेल एखादं संघटनात्मक आणि घटनात्मक पद याच्यामध्ये फरक आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशी जी पदं असतात या पदांचा राजीनामा जर दिला नाही तर आपण इलेक्शन ह्याला सामोरं जावं लागतं किंवा इलेक्शन कमिशनच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. त्यामुळं सध्या तर तशी काही कुठली गरज वाटली नाही आणि मी उमेदवारी दाखल करणार आहे. पक्षशिस्तीचा तरी तुमच्यावर कारवाई होणार? 100% मी पक्षशिस्तीमध्येच गेले, काही दिवसामध्ये काम केलं आहे आणि आम्ही पक्षाकडं मी वेळोवेळी हीच भूमिका मांडली की आम्ही पक्ष विचाराबरोबर चालणारी माणसं आहे. आता ज्याच्या नावाचा विचार चालू आहे, अजून उमेदवारी फायनल नाही, कारण ते शिवसेनेला तिकीट आहे की भाजपला तिकीट आहे हे अजूनही फायनल झालं नाही, पण ज्याचा नुसता विचारही असा चालू आहे जो लोकप्रतिनिधी कालपर्यंत आदरणीय मोदी साहेबांना शिवाय देत होता, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरुद्ध चुकीचं बोलत होता, भारतीय जनता पार्टीच्या विषयात अत्यंत वाईट पद्धतीनं ज्यांनी भाषणं केली, आम्ही ज्यावेळी पाणी आणत होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यावेळी आमची सगळी चष्टा ज्यांनी केली, अशा माणसाचा विचार चालला आहे.
ते खऱ्या अर्थानं पक्षशिस्तीला धरून चालणारा माणूस नाही. आम्ही पक्षशिस्तीला जे धरून चालणारी मंडळी आहोत, त्यामुळं आम्हाला कुठली अडचण वाटत नाही.